काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब? कुणाल, गौरी, लवकर बाहेर या. निक, सांग ना काय म्हणाले. कुणाल, सावकाश, काय झालं नेमकं? हे बघ, मी आताच पोलीस स्टेशनला फोन केला होता. ते म्हणाले की मिसिंगची कंप्लेंट करायची असेल तर तुम्हाला तिकडे यावं लागेल. तर आपण सगळे आता पोलीस स्टेशनला जाऊया, ओके? आणि एकदा पोलिसांचा तपास सुरू झाला की सरू नक्की सापडेल आपल्याला. हो, आपण निघू सर. जडेजा, तुला यावं लागेल तिकडे. हो, मी येणारच होते. चला. काय ही पण ओवर मॅडम गेली. म्हणजे रन रेट खाली आला. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी मिसिंगची कंप्लेंट द्यायला आलो होतो मगाशी. हा नाही बघ, काही काळजी करू नकोस. बरं, मला सांग किती ओव्हर्स बाकी आहेत. साहेब, मला तक्रार नोंदवायची आहे, माझी बहीण हरवली आहे. माझं बोलणं झालं की घेतो लिहून. तोपर्यंत बसा तिकडे, बोली वाढव. हो बाई, काय चाललंय? तेच तुम्हाला विचारतेय मी, तुमचं काय चाललंय? दिसत नाही, महत्वाचं बोलत होतो ना मी फोनवर. तेच मगापासून बघतोय आम्ही. ऑन ड्युटी असताना तुम्ही मॅचची बेटिंग करताय फोनवर. हे बघा, मला माझी ड्युटी शिकवायची गरज नाही. आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन दादागिरी केल्याच्या आरोपात आठ टाकीन एक एकाला. साहेब, तसंच काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून इथपर्यंत आलोय आम्ही. आणि तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर पाठी लावली आहेत ना, फालतू गोष्टी बोलण्यात वेळ वाया घालवू नका म्हणून. मग रोज इथे येताना पाठी वाचत नाही वाटतं तुम्ही? मला अक्कल शिकवू नका, माइंड युअर बिझनेस. तेच सांगतोय तुम्हाला, ज्या कामासाठी तुम्हाला एक खुर्ची दिली आहे ना, ते काम तुम्ही आधी करा. हे बघा साहेब, माझी बहीण हरवली, ती सुद्धा अल्पवयीन. परिस्थितीचं गांभीर्य न समजून घेता तुम्ही फालतू क्रिकेटच्या गप्पा कसल्या मारताय? तिला शोधायला इकडे कशाला आलात? पळून बिळून गेली असेल ती. एक्सक्यूज मी, माइंड युअर टांग. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? अरे म्हणजे तिचा कोणी मित्र यार त्यांच्याकडे शोधा. आमच्याकडे या अशा 100 केसेस येतात रोज. आणि मग लक्षात येतं मुलगी तिच्या याराबरोबर पळून गेले म्हणून. बस, खूप बोललात तुम्ही. तुम्ही माझी तक्रार नोंदवून घेताय का मी वरिष्ठांकडे जाऊ? काहीला वैता काय नुसता. सावंत, आजकाल जो उठतो तो वरिष्ठांकडे जायची धमकी देतो. द्या द्या फोटो, द्या तुमच्या बहिणीचा. नाहीये फोटो. म्हणजे शोधावा लागेल. मला एवढं शिकवतंय, तुम्हाला एवढी साधी गोष्ट माहीत नाही. आधी फोटो शोधा तुमच्या बहिणीचा, नंतर मग आम्ही तुमच्या बहिणीला शोधू. अहो इन्स्पेक्टर साहेब, असं काय करताय तुम्ही? ती मुलगी अल्पवयीने, तिच्याही साधी होळी आहे, गावाहून आली, मुंबईची फारशी माहितीही नाही आहे तिला. निदान तुम्ही बाकीच्या डिटेल्स तरी लिहून घ्या ना. आणि फोटोचं म्हणाल तर तो उद्या सकाळी आम्ही तुम्हाला देतो, सो प्लीज. ठीक आहे ठीक आहे. सावंत, यांची तक्रार लिहून घे बाबा. गौरी गौरी प्लीज रडू नको ग. आपली सरू नक्की मिळेल. हे बघ, तू अजिबात टेन्शन. नीरजा, तुला काय गरज होती सरूला परस्पर बाहेर घेऊन जायची? प्लीज, तुला अजूनही असं वाटतंय का की मी गुन्हेगार आहे? मी तिचा हात मुद्दाम नाही सोडला. तुझा जराही विश्वास नाही राहिलाय माझ्या. अजिबात विश्वास उरला नाहीये तुझ्यावर, 1% सुद्धा नाही. तू सुधारली आहेस, तू बदलली आहेस. ही गोष्ट कितीही मी माझ्या मनाला पटवून दिली ना, तरी सुद्धा पुन्हा असं काहीतरी घडतं आणि तुझ्यावरचा विश्वास उडून जातो. तुझ्यासारखी मुलगी चांगलं वागू शकते, कोणाचं तरी भलं करू शकते, ही पचरी पडणारी गोष्टच नाही. आणि जरी तुझ्यावर विश्वास ठेवला तरी सरूचा जीव आज धोक्यात आहे हे नाकारता येत नाही नीरज. आणि या सगळ्या गोष्टींना तूच एकटी कारणीभूत आहे. तूच विचार करून सांग, तुझी जर का स्वतःची बहीण असती तर तिला तू अशी एकटी सोडून आली असतीस? कधीच नाही. तेव्हा प्लीज आता स्पष्टीकरण देणं बंद कर. हॅलो हॅलो, निखिलराव, मी गौरीची आई बोलते,
शिरगावहून. हा बोला. काय झालं म्हणजे सरूला तिचं ठेवून आली करी मी इथं, पण तिच्या विना घर एकदम सुन सुन वाटतंय. हो घर एकदम खायला उठलं म्हणून फोन केला. हो मला कल्पना आहे त्याची. नाही म्हणलं जरा लेकीचा आवाज ऐकावा म्हणून. जरा देता का तिला फोन? हा एक मिनिट. हा गौरी तुझ्या आईचा फोन आहे शिरगावर. गौरी गौरी प्लीज फोन घे. हे बघ आपली सरू नक्की मिळेल. त्यांना आता काहीच सांगू नको नाहीतर उगाच त्यांना टेन्शन येईल. प्लीज तू जाता बोल. हॅलो आई. गौरे अगं कशी आहेस तू? तिथं घरला आलीस आणि मी लगेच निघून आली इथे. खरं तर 2 दिवस मला बी राहायचं होतं तिथे तुझ्या संग, पण म्हणलं आधी तुझं बसतं तर बसू देत म्हणून नाही राहिली. तुला एकलं वाटायला नको म्हणून सरूला ठेवली तिथं. त्रास नाही ना ते? नाही बाई तिचा कसला त्रास. काय करते देतीस का जरा तिला फोन दे. अभ्यास करते अगं आत्ताच बसली. बर बर असो दे. एक 5-6 दिवसांनी हे ना पाठवून देते सरूला घरी घेऊन यायला. हा आई मला ना आता खूप काम आहेत ग, मी नंतर करू फोन. बर बर गौरी. गौरी हे बघ तू रडू नकोस. सरूला काही होणार नाही. आपण पोलिसात तक्रार केली आहे ना सरू नक्की सापडेल आपल्याला. हा पण त्या माणसाने माझ्या सर. नाही नाही तसं काही होणार नाही. हे बघ त्याच्या आधीच पोलीस तिथे पोहोचतील. सरूला काही होणार नाही. हा तू मला फक्त सांग की तुझ्याकडे सरूचा एखादा फोटो आहे म्हणजे आपण पोलिसांना दिला असतात त्यांनाही शोधलं. बर प्लीज हे बघ गौरी रडू नकोस. सरू प्लीज माझी सरू सापडेल ना. हो मला खरंच काही सुचत नाही आता. तिचं सापडली नाही तर मी आई आपण काय उत्तर देऊ? आताच आई मला तिच्याबद्दल चौकशी करत होती फोनवर. नाही मला खूप भीती वाटते. मला सगळं सहन नाही होणार निखिल. गौरी ऐक हे बघ मी हवं तर जाईन पोलिसांसोबत. सरूला शोधेन आणि सरू नक्कीच सापडेल विश्वास ठेव माझ्यावर. हा सरूला काही होणार नाही. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. खरंच सापडेल ना माझी सरू मला? हो सापडेल सापडेल नक्की सापडेल. तू अजिबात काळजी करू नकोस मी जाईन. हा अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.